कोल्हापुरातील टेमलाईवाडी इथं राहणाऱ्या शाहीन मुल्ला यांची करणीची भीती दाखवून फसवणूक करण्यात आली आहे त्याच परिसरात राहणाऱ्या जाधव कुटुंबियांनी मुल्ला यांना करणी आणि जादू टोणाची भीती दाखवली त्यानंतर प्रेम प्रकरण जाहीर करू अशी धमकी देत जाधव कुटुंबियांनी शाहीन मुल्ला यांच्याकडून सोन्याचे दागिने काढून घेतले होते या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एकविसावा शतक विज्ञानाचा असलं तरी अजूनही अंधश्रद्धा संपलेल्या नाहीत जादूटोणा करणी अशा अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन कित्येक लोकांची फसवणूक केली जाते टेमलाईवाड इथल्या शाहीन मुल्ला यांच्या बाबतीत असंच घडलं त्याच परिसरातील ज्योती भोसले कमल जाधव अमित जाधव आणि भाग्यश्री जाधव यांनी शाहीन मुल्ला यांना करणीची भीती दाखवत लुबाडलं कुणीतरी तुमच्यावर करणी करताय ती दूर करण्यासाठी पैसे द्या अशी भीती दाखवली शिवाय प्रेम प्रकरण जाहीर करू अशी धमकी देऊन मुल्ला यांच्याकडून तीन तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या पाच ग्रॅमच्या अंगठ्या आणि रोख रक्कम उकळण्यात आली शिवाय भोसले जाधव कुटुंबियांनी शाहीन मुल्ला यांना ठार माण्याची धमकी दिली त्यामुळे मुल्ला यांनी राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली आणि आज ज्योती भोसले कमल जाधव अमित जाधव या तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे